नमस्कार मित्रांनो, मी आहे मन्मथ मनराव आणि आपण पाहत आहात टेक मराठी अँड हिंदी चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने गुगल मराठी इनपुट टूल आणि हिंदी इनपुट टूल आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये कशा पद्धतीने आपण इन्स्टॉल करू शकतो। तर इन्स्टॉल करण्यापासून वापरण्यापर्यंतची सर्व माहिती व्हिडिओ ट्युटोरियलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेणार आहोत। तसेच हे ऑफलाईन टूल राजभाषा.net या वेबसाईटच्या माध्यमातून हे इनपुट टूल कसे डाउनलोड करायचे आणि आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे याविषयीची माहितीही आपण पाहणार आहोत। तसे आपल्याला माहिती आहेच की सन 2018 पासून गुगलकडून ऑफलाईन पद्धतीने इन्स्टॉल करण्यासाठी हे इनपुट टूल्स सध्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत। तर त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने हे इनपुट टूल डाउनलोड करून कशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, करूया सुरुवात आणि शिकूया काहीतरी नवीन। आणि मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका आणि त्यानंतर जर आपण माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या नावासमोरील सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर त्यापुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून आपण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मराठी आणि हिंदी गुगल इनपुट टूलचा वापर आपण करू शकतो। आपल्याला माहिती असेलच की सन 2018 मध्ये गुगल इनपुट टूल हे ऑनलाईन आपल्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी PC किंवा लॅपटॉप मध्ये उपलब्ध नाही आहे। ऑफलाईन पद्धतीने आपण 2018 पूर्वी ह्या इनपुट टूलचा सहज पद्धतीने वापर करत होतो, परंतु गुगलने ती सेवा सध्या बंद केलेली आहे। तर ह्यासाठी एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, राजभाषा.net या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा गुगलचे वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट टूल्स आपण आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये सहज पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो आणि मराठी आणि हिंदी टायपिंगसाठी या टूलचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजीमध्ये टाईप केलेला मॅटर मराठी किंवा हिंदीमध्ये सहज पद्धतीने कन्वर्ट करू शकतो। तर माझ्याकडे राजभाषा.net या वेबसाईटवरूनच डाउनलोड केलेले मराठी आणि हिंदी इनपुट टूलचे सेटअप उपलब्ध आहेत आणि जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्यालाही ते हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संबंधित मराठी आणि हिंदी इनपुट टूल डाउनलोड करण्यासाठी त्याच्या डाउनलोडिंगची लिंक आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील। तर मित्रांनो, तिथून आपण ते डाउनलोड करू शकता आणि आपण सुद्धा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये मराठी आणि हिंदी इनपुट टूलचा सहज पद्धतीने वापर करू शकता। मग चला आपण वळूया आता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे। तर आपण माझा लॅपटॉप पाहत आहे, यामध्ये कशाही प्रकारचे इनपुट टूल सध्याला डाउनलोड केलेले नाही आहे। जर केलेले असते तर या ठिकाणी आपल्याला इंग्लिश, मराठी किंवा हिंदी अशा प्रकारच्या भाषा दाखवल्या असत्या। आज तारीख आहे 23 डिसेंबर 2018, ही तारीख सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर हे इनपुट टूल कशा पद्धतीने आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये इन्स्टॉल करायचे आहे प्रथम याविषयीची माहिती आपण पाहूया। तर प्रथम माझ्याकडे जे सेटअप आहे त्या सेटअपकडे मी जातोय। आपण इथे पाहू शकता गुगल इनपुट टूल हिंदी आणि गुगल इनपुट टूल मराठी अशा प्रकारचे दोन इनपुट टूल्स माझ्याकडे पहिलेच डाउनलोड करून ठेवलेले आहे। तर मी त्याला इन्स्टॉल करण्यासाठी प्रथम गुगल इनपुट टूल हिंदी याचा वापर करतो आहे आणि याला रन करतो आहे। तर हे ॲप्लिकेशन सध्या माझ्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल होताना आपल्याला दिसतंय। यानंतर मी करतो आहे फिनिश। ओके, तर याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे। तर आता आपण माझ्या लॅपटॉपमध्ये पाहू शकता या ठिकाणी इंग्लिश आणि खाली हिंदी म्हणजे अशा प्रकारचे इंग्रजी ही भाषा प्रथमच लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेली असल्यामुळे ती दिसते आहे आणि आता थोड्याच वेळापूर्वी मी हिंदीचा गुगल इनपुट टूल सेटअप इन्स्टॉल केलेला असल्यामुळे सेकंड नंबरला आपल्याला हिंदी गुगल इनपुट टूल्स हा या ठिकाणी इन्स्टॉल झालेला आपल्याला दिसतोय। आता मी नंतर जातोय मराठी इनपुट टूलकडे, परत मी त्यावर डबल क्लिक करतोय आणि म्हणतोय रन। आता आपला लॅपटॉप किंवा कम्प्युटर जर आपल्याला
रिबूट करायचा असेल किंवा रिस्टार्ट करायचा असेल तर ते ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. सध्या मी नो या ऑप्शनवर क्लिक करतोय आणि फिनिश. तर पहिल्याप्रमाणेच जसा मी हिंदी टूल सेटअप केल्याच्या नंतर आपल्याला खाली दाखवलं होतं, अगदी त्याच पद्धतीने मराठीचा टूल इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला दाखवतोय. तर या ठिकाणी मराठी इनपुट टूल इन्स्टॉल झालेला आपल्याला दिसत नाही, तर त्यासाठी कदाचित आपल्याला आपला लॅपटॉप एक वेळा रिस्टार्ट करण्याची गरज आहे. तर पुन्हा एकदा मी तो सेटअप रन केला आणि पाहतोय, परंतु या ठिकाणी मराठीचा सेटअप अद्याप काही इन्स्टॉल झालेला आपल्याला दिसत नाही आहे. तर हिंदीचा जो काही टूल मी या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे तर तो या ठिकाणी काम करतो का याची पडताळणी घेण्यासाठी आपण एक फाईलमध्ये त्याची पडताळणी घेऊया. तर मी या ठिकाणी एक एक्सेल शीट ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी हिंदीचा एक प्रश्न आणि उत्तरांचा भाग या ठिकाणी मी ओपन केलेला आहे. त्यानंतर गोल इनपुट टूल्समध्ये हिंदी टूल मी या ठिकाणी ओपन केलेला आहे. तर वर दाखवल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक जो 26 आणि त्याचं खाली टाईप केलेलं जे उत्तर आहे ते पुन्हा एकदा आपण हिंदीमध्ये या ठिकाणी टाईप करून पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. पौधों को हरा भरा बनाए रखने के लिए हमें क्या क्या करना चाहिए? तर आपण पाहताय मित्रांनो, हा जो गुगल इनपुट हिंदी टूल आहे तो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. म्हणजे जसं की आपण इंग्रजीमध्ये जो काही मॅटर टाईप करतोय त्याचं हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन होऊन या ठिकाणी आपल्याला टाईप झालेलं दिसते. अगदी अशाच पद्धतीनं मराठीचा इनपुट टूल सुद्धा काम करतो, परंतु त्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी एक वेळा आपला लॅपटॉप रिबूट होण्याची आवश्यकता आहे असं दाखवत आहे. त्यामुळे सध्याला मी हा हिंदी इनपुट टूल या ठिकाणी इन्स्टॉल झालेला आपल्याला दाखवलेला आहे. तर थोड्या वेळाच्या नंतर लगेच माझा लॅपटॉप एक वेळा रिस्टार्ट करून मराठी इनपुट टूल कशा पद्धतीने इन्स्टॉल झाल्याच्या नंतर काम करतोय याची माहिती सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण यापुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतोच गुगल मराठी इनपुट टूल इन्स्टॉल होत नव्हता, तर त्यासाठी मी परत एकदा माझा लॅपटॉप रिबूट केलेला आहे आणि त्यानंतर परत एक वेळा मराठी इनपुट टूल माझ्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी मी मराठी इनपुट टूलला इन्स्टॉल करण्यासाठी त्याचा सेटअप या ठिकाणी रन करतोय. तर हा जो सेटअप आहे या ठिकाणी रन झालेला आहे. आता मी माझ्या डेस्कटॉपच्या साईडला टास्क बारवर येऊन चेक करतोय इंग्लिश. तर आपण पाहू शकता मराठी गुगल इनपुट टूल हा सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या इन्स्टॉल झालेला आहे आणि मराठी इनपुट टूलचं ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवते. तर मराठीमध्ये एखादा मॅटर टाईप होऊ शकतो का याची पडताळणी घेण्यासाठी परत एकदा आपण एका एक्सेलच्या शीटमध्ये जाऊयात. जसं की पहिला आपण इंग्रजीमध्ये थोडासा भाग इंग्रजीतला भाग हिंदीमध्ये टाईप करून पाहिलेला होता, अगदी त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये टाईप केलेला मॅटर गुगल मराठी इनपुट टूलच्या माध्यमातून मराठीमध्ये टाईप होऊ शकतो का याची माहिती
पडताळणी करण्यासाठी आपण एका मराठी पेजची या ठिकाणी टेस्ट घेऊया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 आहे, पाऊस आला असे लोक केव्हा म्हणतात। तर हाच प्रश्न मी एकदा मराठी टूलच्या मदतीनं या ठिकाणी मी मराठी गुगल इनपुट टूल सेट केलेला आहे। आता मी टाईप करतोय, प्रश्न पंधरा, या ठिकाणी जो टाईप केलेला मॅटर आहे तो कृतिदेव फॉन्टमध्ये टाईप केलेला असल्या कारणानं या ठिकाणी गुगल इनपुट मराठी टूल काम करत नाहीये। त्यासाठी मी ही जी सेल आहे इथे चेंज केलेली आहे, पाऊस आला असे लोक केव्हा म्हणतात। तर हा जो प्रश्न आहे हा आपण ह्या सेलमध्ये टाईप करून पाहूयात, पाऊस PAUS, पाऊस AALA, आला ASE, असे LO के लोक, की EN, VHA, केव्हा MHANTAT म्हणतात। तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकताय गुगल मराठी टूल सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या इन्स्टॉल झालेला आहे आणि आपण जो काही इंग्रजीमधला मॅटर या ठिकाणी टाईप करतोय तो सहज पद्धतीने मराठीमध्ये कन्वर्ट झालेला या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतो। तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा गुगलचे जे काही इनपुट टूल्स आहेत जे ऑफलाईन पद्धतीने आपल्या कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये काम करतात ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हिंदी आणि मराठीमध्ये टायपिंग करण्याचा आनंद मिळवू शकतो। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही इनपुट टूलच्या लिंक आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।